तीन माणसाने आणला आता सुट्ट्या चालतात एकटी स्वतः चालते एक आता समाला सर आणि चालायला पण लावलं आणि आता जवळजवळ माझं 30-32 किलोमीटर चालणं झालं असेल आज 5 दिवस झालं ऑपरेशन संजीवनी भाऊसाहेब गुंड पंढरपूर आष्टी माझं वय 32 मला मणक्याचा त्रास आहे म्हणजे 4 गाद्या सरल्या होत्या आणि नस दबली होती पूर्ण पायामध्ये मग कमरेतून पायापर्यंत पूर्ण अशा मुंग्या यायच्या शिरा अशी मला बसू पण देत नव्हती 4-5 दिवस मी असं रात्र न दिवस जागीच होते आणि मग दहा वर्ष सहन केले काय तुम्ही 32 दहा वर्ष सहन केलं 22 वर्ष वयाच्या 22 वर्षापासून तुम्ही आतापर्यंत सहन करत बसले म्हणजे सगळे म्हणायचे की ऑपरेशन केल्यानंतर सक्सेस होत नाही त्याच्यामुळं नंतर सरांचा युट्यूब वरती व्हिडिओ बघितला. आता मी थोडासा 2 शब्द त्यांच्या बाबतीत मला बोलायचे की गादी कुठे सरकली कुठे शिर दबली होती हे शिर दिसते आता इथे आल्यानंतर खाली दबली होते कारण हे 2 चौरस पंड्यांचे मधली काळी गादी बाहेर आली की तर गादी पूर्णच बाहेर आली ही गादी परत बाहेर आली काळी पडली आणि हे पण बाहेर आली तर बघायला 1, 2, 3, 4 गादीचे प्रॉब्लेम आणि हे जे शिर आहे दिसत नाही मला इथे मुकडी जे पाठीला दिसते कमरला दिसत नाही खाली पूर्ण माकड आडचं तिथे दिसते पण ते जागा दिसत नाही मला काहीच ते टोटल शिर चोका बसल्यामुळे त्यांनी 10 वर्ष सहन केलं असं आपण ऐकलं आता ताई स्वतः बोलतात मणक्यांचं ऑपरेशन त्यांचं आत्ता इतक्यात झालेलं आहे आणि ऑपरेशनच्या जर आपण बघितला एक्सरे बघितला आणि एक्सरे मध्ये पण कम्पेअर करू काय फरक निघाला मणका त्यांचा असं बघितलं पूर वाकला होता बाकलेला होता एका साईडला तिरपा असं असं नाही असं आणि ऑपरेशन करून काय केलं आपण ऑपरेशन मध्ये काय केलं शीर मोकडी केली जसं बाकी सोबत सर्वांची केली आणि मणका सरळ पूर्ण केलं क्लिप लावून मणका पूर्ण सरळ आपण बघू शकता एका साईडला झुकलेला मणका पूर्ण सरळ आहे आता आता हे क्लिप्स लावल्यानंतर फायदा काय झाला क्लिप्स लावल्यानंतर फायदा झाला आता तुम्ही कितीही काम करा गाडी चालवा झड उचला शेती काम करा परत टेन्शन नाही आहे तुम्ही लाईफ चांगली जगू शकणार ऑपरेशन करून ताई वय आपला 32 22 वर्षापासून म्हणजे 10 वर्षापासून तुम्ही सहन केलेला आहे सहन केला ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर बरे झाले ऑपरेशन केल्यानंतर मला 1 तासात चालायला लावलं सरांनी बैठकी काढायला लावल्या 50 बैठकी काढायला लावल्या चालायला लावलं पण जेव्हा तुम्ही चालले तर हा त्रास कसा झाला नाही एकदम त्रास फ्रीली झाला मला एवढा आनंद झाला ना की वाटत पण नव्हतं की मी एवढी खुश होईल लोकांना विश्वास कसा बसणार की तुम्ही चालतात की नाही मला चालता येत नव्हतं चालून दाखवा अरे वा हे तर आपल्यापेक्षाही फास्ट चालतं आपल्यापेक्षाही फास्ट चालतं म्हणणार कोणी म्हणतं की ऑपरेशन इतक्या 4-7 दिवस पूर्ण झाले चालायला काही म्हणजे असं तोल पण जात नाही डगमग बगत नाही पायाला काय काय विषय नाहीये आणि सर्वात महत्वाचं ऑपरेशन करताना मज्जारज्जूला हात पण लावला नाही मज्जारज्जूवर गॅप काढण्यात आलाय शिर दाब काम करण्यात आले पण मज्जारज्जूला न हात लावता आमची टेक्निक तुमच्या समोर एक पेशंट अजून एक उदाहरण आहे आतापर्यंत मी सॅकडो व्हिडिओ युट्यूबवर टाकले पंचकर्म केलं आयुर्वेदिक जेव्हा माझं ऑपरेशन झालं मला एवढं छान वाटलं ना मी झोपले लगेच 1 तासात मला सरांनी चालायला पण लावलं आणि आता जवळजवळ माझं 30-32 किलोमीटर चालणं झालं असेल आज 5 दिवस झालं ऑपरेशन महत्वाचं ज्या पेशंटना एवढं पण चालता येत नव्हता ते ऑपरेशन करून जास्त फायदा झाला म्हणजे 5 दिवसात 32 किलोमीटर चालले थोडा लोकांनी हे नीट ऐकून घेतलं पाहिजे जोक नाहीये 32 किलोमीटर चढणं आणि ते पण कोणाचा आधार न घेता तीन माणसाने आणला आता सुट्ट्या चालतात एकटी स्वतः चालते मी पायावर खाली गेली का खाली गेली फिरायला गेलते 2-3 वेळेस जिना उतरले चढले आता इथे पेशंट काय खोटं म्हणत नाही आता गावी गेली तर ते लोक घरचे लोक किंवा शेजारचे लोक किंवा गावाकडचे लोक तिथले सरपंच सर्व विश्वास करणार की हा मणकेचं ऑपरेशन कुठेतरी एक तरी दवाखाना आहे महाराष्ट्रात की भारतात पूर्ण गावातले मला सांगायचे की ऑपरेशन नका करू तुम्ही जागेवरती बसचाल पण मी तुमचा व्हिडिओ युट्यूब वरती बघितला तेव्हा मी विश्वास ठेवला आणि गावाकडचे लोक तर गप्प असतील तुमचे गप्प बसतील ना आता बोलायला प्रश्नच नाही राहिले त्यांच्याकडे एक नंबर आनंद वाटलं खूप आनंद चला ओके थँक्यू